हो, गो टू द प्रोसेस। हाँ, लिथोग्राफी। सी यू आर एज पर एक्सपेरिमेंट लिस्ट, आई थिंक ऑक्सीडेशन इज द फर्स्ट। ऑक्सीडेशन इज द फर्स्ट। ओके, तो हियर इट इज कैलकुलेशन फॉर द सिलिकॉन डाइऑक्साइड। ओके, हियर इन दिस विंडो यू कैन सी द थिकनेस, टेम्परेचर, बिकॉज सी ऑक्सीडेशन इज द हाई टेम्परेचर प्रोसेस, एंड देर आर द टू मेथड्स, दैट इज वेट ऑक्सीडेशन एंड ड्राई ऑक्सीडेशन। इन द वेट ऑक्सीडेशन स्टीम इज यूज, वेयर एज इन द ड्राई ऑक्सीडेशन डायरेक्टली ऑक्सीजन गैस इज यूज फॉर द इन द ऑक्सीडेशन प्रोसेस। बट एज दिस इज अ ट्रायल वर्जन, वी कांट चेंज द वैल्यूज। ओके, वी कांट चेंज द थिकनेस, वी कांट चेंज द टेम्परेचर ऑल्सो, एंड वी कांट चेंज द वेट और वट एवर द बाय डिफॉल्ट वैल्यूज इज ओनली वी हैव टू सेलेक्ट। सो फॉर विच विंडो यू हैव टू टेक, फर्स्ट यू फाइंड आउट द कैलकुलेट, प्रेस ऑन कैलकुलेट, सौरभ। ओके, तो फॉर दिस विंडो यू टेक अ स्क्रीनशॉट। ओके, एंड अनदर इज द हाँ टाइम वर्सेस थिकनेस। टाइम वर्सेस थिकनेस, ओके, दिस इज द टाइम वर्सेस थिकनेस। यू कैन सी दैट ऑक्साइड थिकनेस एंड हियर ऑक्सीडेशन रेट इज देयर। सी एज टाइम इंक्रीजेस ऑक्सीडेशन थिकनेस डिक्रीजेस, बट ऑक्सीडेशन रेट विल बी डिक्रीज। मीन्स इनिशियली एज टाइम इंक्रीजेस ऑक्सीडेशन थिकनेस ऑल्सो इंक्रीजेस, बट ऑक्सीडेशन रेट इज हाई। बट एज टाइम इंक्रीजेस ऑक्सीडेशन थिकनेस इंक्रीजेस, बट ऑक्सीडेशन रेट इज बिकम्स स्लो। ओके, तो दिस इज द कंक्लूजन फ्रॉम दिस ग्राफ। तो यू हैव टू टेक द स्क्रीनशॉट फॉर दिस ग्राफ ऑल्सो। तो ओनली दीज टू स्क्रीनशॉट्स यू हैव टू टेक फॉर द एक्सपेरिमेंट नंबर, I think it's 7, no? Huh, 7. Okay. Okay, huh. Aata dusri ghe. Now lithography. Lithography in this, we know that initially first stage is to clean the wafer or to clean the surface. And second step is that we have to apply the photoresist. For applying the photoresist, which method we are using? Spin photoresist method we are using. The same method is used here. And here, what is the thickness of the material? How much thickness you want? What is which material you want to deposit? That material properties are there. And depending upon this, you have to find out the graph again. So calculate. You take the screenshot of this. Then next, thickness versus time. So you can see thickness versus time here again. The as time increases, thickness also increases, but thickness rate is decreased. As thickness rate is decreased means initially thickness rate, but as time passes, the thickness rate is not that much. Thickness rate will be reduced. Okay. So you take the screenshot for this. So this is for the 8th experiment, and 9th experiment is your paper presentation. Okay, already I think I have shared already all the experiments. Okay, then whatever the post lab questions are there, you should solve all these post lab questions. And for these three, again you write the experiments, whatever the screenshots are there, you attach the screenshots and upload in the Google Classroom. Okay. Ma'am, stop. Ma'am, paper presentation म्हणजे? तुमचा जर केस स्टडी पेपर प्रेझेंटेशन झाला तर दॅट इज युअर 9th एक्सपेरिमेंट ऍक्च्युअली. अच्छा, ओके ओके ओके. ऑलरेडी यू हॅव सबमिटेड, नो? यू हॅव सबमिटेड द रिपोर्ट अँड पीपीटी ऑल्सो. अँड ऍट द टाइम ऑफ पेपर प्रेझेंटेशन ओनली आय हॅव गिवन द मार्क्स सायमल्टेनियस. सो दॅट आर द मार्क्स असाइंड फॉर युअर पेपर प्रेझेंटेशन. सो दॅट इज युअर 9th एक्सपेरिमेंट. ओके.
So that you have submitted, and means your continuous assessment will be calculated based upon the first 8 experiments which I have shared under the experiment heading or under the experiment topic, and 9 I have shared under the case study topic. Okay, so total 9 experiments marks will be considered for your term. Okay, so from today only I will start that checking. Checking nahi zale majya kadun te. तर ते मी सगळं चेकिंग करेल. 9 चे मार्क्स तुमचे आहेत, ज्यांनी दिलेले आहेत त्यांचे मार्क्स आहेत, जे देणार नाही त्यांचे डायरेक्टली मी 5-5 मार्क्स रिड्यूस करणार आहे. आउट ऑफ 25 5 मार्क्स विल बी रिड्यूस, आउट ऑफ 20 दे विल गेट द मार्क्स डिपेंडिंग अपॉन देअर परफॉर्मन्स. ओके, तो तुम्ही हे करून बघायचं, करून बघा. 1 मिनिट, लेट मी टेक. ओके, तो अटेंडन्स घेते आणि मी सोडून देते तुम्हाला. तर हे एवढे राईटअप लिहिला की तुमचं सबमिशन झाल्यासारखंच आहे. मी बघते सर्टिफिकेट आणि याच्यासाठी आहे का रे तुमच्याकडे काही सॉफ्ट कॉपी सर्टिफिकेट आहे का? नाही आहे ना. मग बाकी विषयांचं कसं करत आहे तुम्ही? नाही ना. बर, मी बघते सर्टिफिकेट जर सॉफ्ट कॉपी मिळाली तर ती कन्वर्ट, किंवा पीडीएफ मिळाली तर ती कन्वर्ट करता येते का? अदरवाइज हे एक्सपेरिमेंट तेवढे अपलोड केले की तुमचं ऍज गुड ऍज सबमिशन झाल्यासारखंच आहे. मग फक्त तुम्हाला पहिलं ते सर्टिफिकेट फिल करून कसं देता येईल, आणि इंडेक्स एक लावावा लागेल तुम्हाला सगळ्या एक्सपेरिमेंटचे. इंडेक्स साठी मी डेट्स शेअर करते तुम्हाला, एक्सपेरिमेंटच्या डेट आणि डेट ऑफ परफॉर्मन्स. डेट ऑफ परफॉर्मन्स मी शेअर करते, आणि डेट ऑफ हे तुमच्या ज्या दिवशी त्या दिवशी तुम्ही प्रेझेंट आहात की नाही त्याप्रमाणे करावं लागेल. बघू कसं करताय. डेट ऑफ परफॉर्मन्स तुम्ही शेअर करते, इंडेक्स तुम्ही बनवून ठेवा. यू प्रिपेअर द इंडेक्स, आणि त्या इंडेक्स पण तुम्हाला कशी अपलोड करताय मी त्याच्यासाठी पण मला बनवा आहे ना. इंडेक्स साठी इंडेक्स आणि सर्टिफिकेट असं मला एक हे बनवावं लागेल. त्याला मार्क्स नसतील, फक्त एक असाइनमेंट सारखं मला बनवावं लागेल किंवा मटेरियल शेअर करता येईल असं बघते मी कसं करता येईल. पण इंडेक्स बनवून ठेवा, इंडेक्स लागेल. ठीक आहे. तर हा एक मिनिट, 8 हा रोल नंबर 1 2 3 4 5 प्रेझेंट मॅम. 5 प्रेझेंट, 6 7 8 9 प्रेझेंट मॅम, 10 11 प्रेझेंट मॅम, 12 प्रेझेंट मॅम, 13 प्रेझेंट मॅम, 14 प्रेजेंट मॅम, 15 प्रेजेंट मॅम, 16 17 प्रेजेंट मॅम, 18 19 20 21 22 23 प्रेजेंट मॅम, 24 25 प्रेजेंट मॅम, 26 प्रेजेंट मॅम, 27 28 29 30 present ma'am, 31 32 33 34 present ma'am, 35 36 yes ma'am, 37 38 39 40 present ma'am, 41 42 43 44 45 46 47
48. Present, ma'am. 49. 50. 51. 52. 53. 54. 55. 56. 57. 58. 59. 60. Present, ma'am. Okay. You can leave the meeting. And he complete karun, lokarat lokar upload karun. Okay. मॅम मला एक डाऊट आहे. हा बोल मॅम. ते केस स्टडीचे जे तुम्ही सांगितलं ना, तर त्याचे मार्क दिलेत का? हो हो, मी त्याच्यात ग्रुपवर नाही टाकलेले, त्याच्यात असाइन नाही केलेले मार्क.